माहूर येथील रेणुकादेवी संस्थान पूर्ण श्रावण महिन्यातही बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. माहूर येथील देवीचे पूर्ण शक्तिपीठ असलेले रेणुका मातेचे मंदिर लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून बंदच आहे. आता श्रावण महिन्यातही मंदिर भाविकांसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. 17 मार्चपासून आजपर्यंत श्रावण शुद्ध पंचमी आजपर्यंत मंदिर हे शासनाच्या निर्देशाप्रमाणे भक्तांच्या दर्शनासाठी पूर्णतः बंद आहे आणि देवीची जी नित्य उपासना आहे ती नित्य उपासना ती रोज चालू आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर रोज सकाळी देवीला रुद्र अभिषेक श्री सुक्ताचा अभिषेक आणि सप्तशतीचं पाठाचं रोज पठण इथं चालू आहे. त्याप्रमाणे श्रावण महिनाभर हा विधी सतत सुरू असतो. या कोरोनाच्या महामारीला संकटाला आई जगदंबा सगळ्या लोकांना या संकटातून काढ आणि आम्हाला सगळ्यांना रोगमुक्त कर अशी रोज आई जगदंबेजवळ आम्ही प्रार्थना करतो आणि कोरोना या जगातून मुक्त व्हावा अशी आईचरणी प्रार्थना करतो. तब्बल 4 महिन्यापासून मंदिर बंद असल्याने या मंदिराच्या आश्रयावर पूजा साहित्याची आणि इतर दुकाने चालवणाऱ्या दुकान चालकांवर मोठे संकट कोसळले आहे. माहूरगडावर जवळपास 200 छोटी मोठी दुकाने आहेत. शिवाय माहूरमध्ये अनेक लॉज आणि हॉटेल्स आणि खानावळी आहेत. या सर्वांचा रोजगार या मंदिरावर अवलंबून होता, पण कोरोनामुळे या सर्व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन झालं तेव्हापासून क्लिअर पूर्ण मंदिरवर सर्व देवस्थान बंद आहे. आमचे सर्व इतरले दुकानं बंद आहे. आम्हाला दुसरा काहीही उदरनिर्वाह नाही. काहीतरी आमच्याबद्दल गव्हर्नमेंटनं याच्याबद्दल काहीतरी विचार करावा. प्रत्येक दुकान उघडण्यासाठी काही ना काही प्रमाणात वेळ दिलेला आहे, वार दिलेला आहे, सगळे काही उघडतात, पण फक्त मंदिरावरले दुकानं जेव्हापासून लॉकडाऊन पर झालं तेव्हापासून क्लिअर बंद आहे. त्यामुळे आमची आता एक अशी दुर्दशा झाली की काहीही सोय लागत नाही. त्याच्यावर गव्हर्नमेंटनं काहीतरी आमचा विचार करायला पाहिजे. ज्यावेळेसपासून लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेसपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी सरकारनं आमच्या उदरनिर्वाहाचा विचार करा. आमची कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत. आमच्याकडे आता एकच मार्ग जीवनमरणाचा मार्ग आता राहिलेला आहे. जर लवकरात लवकर हे दुकान आता सुरू जर करण्यात नाही आले तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेलेत, त्यामुळे हे संकट लवकर टळो अशी प्रार्थना सर्वजणच करत आहेत.